नमस्कार, MVTVच्या बातमीपत्रात मी प्रणाली कुऱ्हाडे आपलं सर्वांचं स्वागत करते. विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून 1 जानेवारी 2020 रोजी ते प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. शहरातील एकमेव विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून 1 जानेवारी 2020 रोजी महापालिकेच्या वर्धापन दिनी प्रेक्षकांसाठी ते खुले होणार आहे. नूतनीकरणात अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नाट्य रसिकांची आणि कलाकारांची होणारी गैरसोय टळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. नवी मुंबईतील खारघर ते बेलापूर या 9.5 किलोमीटरच्या कोस्टल रोड प्रकल्पाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचे नकार दिल्याने नवी मुंबईतील कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईतील खारघर ते बेलापूर या 9.5 किलोमीटरच्या कोस्टल रोड प्रकल्पाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाला आहे. खारघर ते बेलापूर हा 9.5 किलोमीटर कोस्टल रोड 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून संपूर्ण कोस्टल रोडचे काम 2021 पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन सिडकोतर्फे देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 270 कोटी रुपये खर्च येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी ते नवी मुंबई विमानतळ असा पहिला टप्पा आहे, तर खारघर आग्रा रोड आणि नेरूळ असा दुसरा टप्पा आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. कांदा खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टॅमॅटो या शेतमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने या शेतमालाची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू, 13 डिसेंबर पर्यंत होणार कमी दाबाने पुरवठा. पिसे उच्चदान केंद्रामध्ये युमॅट्रिक गेट सिस्टीमची दुरुस्ती शनिवारी 7 डिसेंबर पासून महापालिका हाती घेणार आहे. हे काम तब्बल 18 आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे 7 ते 13 डिसेंबर पर्यंत संपूर्ण मुंबईत 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. जून आणि जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर देखील अरबी समुद्रातील परिस्थिती मासेमारीसाठी पूरक नसल्याने मत्स्य व्यवसाय संकटात. अरबी समुद्रात 4 चक्रीवादळे आणि सतत कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्रामुळे राज्यातील मत्स्य व्यवसाय उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात व्यवसायासाठी उपयुक्त मासळी मिळते, त्यातूनच वर्षभराचा खर्च निघतो. मात्र यंदा या काळात मासेमारीवर अनेक संकटे होती, त्यामुळे मागणीच्या केवळ 20% तारली आणि इतर मासळी मिळत आहे. त्यामुळे जून आणि जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर देखील अरबी समुद्रात परिस्थिती मासेमारीसाठी पूरक नसल्याने प्रक्रिया उद्योग थंडावला असून निर्यातीत 10 ते 20% घट झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबईतील नागरिकांच्या वतीने लांब पल्ल्यावरून येणाऱ्या अनुयायांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.